नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आपले जे काही पेपर ॲनालिसिस आहे ते तुम्ही के सागर स्पर्धा या चॅनलवरती बघून घ्या. के सागर स्पर्धा, ठीक आहे. आपण संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2 आणि वर्ग 3 साठी नवनाथ जाधव सरांच्या पुस्तकातून विज्ञान चालू केलेलं आहे. काल आपण टॉपिक स्टार्ट केला होता रसायनशास्त्र मधला अणु, बरोबर. त्याच्यामध्ये आपण अणुतील मूलकणांची वैशिष्ट्ये इथपर्यंत आलेलो होतो. पुढचा भाग आपला कोणता असणार आहे बघा, पाणी या संयुगातील पाणी या संयुगातील मूलद्रव्याचे प्रतिशत संघटन. सॉरी, प्रतिशत संघटन. ओके, आता हे सगळं का अभ्यासायचं, तर आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे सगळं अभ्यासावं लागतं. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 100 ग्रॅम पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन, हायड्रोजन व ऑक्सिजन. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इथं आपण घेऊया नाव. ओके, इथं आपण लिहूया संयुग, इथं आपण लिहूया मूलद्रव्ये, मूलद्रव्ये. ठीक आहे, याला आपण एक कॉलम करूया. समजून घ्या, हे सगळं समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. इथं आपण लिहूया पाणी. मूलद्रव्ये कोणती येणार याच्यामध्ये, हायड्रोजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन. इथे संज्ञा लिहा, संज्ञा काय आहे, H2O, हायड्रोजन H2, ऑक्सिजन O, बरोबर. इथे येणार अणुवस्तुमान, अणुवस्तुमान. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे का, नाही. ओके, पण फक्त हे समजून घ्यायचं आहे आपल्याला की हे कसं काढतात. ऑक्सिजन 16 अणुवस्तुमान. ओके, क्लिअर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार ग्रॅम वस्तुमानांक, ग्रॅम वस्तुमानांक 18 ग्रॅम मोल, 2 ग्रॅम मोल आणि 16 ग्रॅम मोल. ठीक आहे, तर ही झाली आपली मांडणी. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला पाण्यातील हायड्रोजनचे प्रतिशत संघटन काढायचंय. ठीक आहे, पाण्यातील हायड्रोजनचे प्रतिशत संघटन काढायचंय. काय करणार मग आपण, आपण काय करणार, आपण घेणार इथं हायड्रोजनचे अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान, हायड्रोजनचे अणुवस्तुमान आणि एकूण ग्रॅम वस्तुमानांक, बरोबर. हे लक्षात ठेवा. ओके, आणि अशा प्रकारे तुम्ही प्रतिशत संघटन काढू शकता. आता लक्षात घ्या, ही फक्त मांडणी आहे, तुम्हाला हे प्रतिशत संघटन वगैरे काढा अशा प्रकारचे क्वेश्चन अजूनपर्यंत विचारले नाहीत आणि विचारणार पण नाहीत. कारण का, न्यूमेरिकल्स विचारण्यासारखे बाकीचे भरपूर आहेत. तर हे फक्त आपल्याला इथं समजून घ्यायचंय. याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, बरं, आता इथं तुम्ही म्हणाल की मॅडम प्रत्येक जे संयुगे आहेत त्याचा अणुवस्तुमानांक, मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आपल्याला माहीत असावा लागतो का. तर केसागर पब्लिकेशनचे ठोकळे आहेत, 85वी आवृत्ती आहे, त्याच्यानंतर राज्यसेवेसाठी 28वी आवृत्ती आहे. तर बघा, काही ठिकाणी तुम्हाला चार्ट दिलेले आहेत, जस्ट एकदा ओव्हरलुक करून घ्या. याच्यानंतर आपण बघणार आहोत समस्थानिके, याच्यावरती मात्र प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन पडतो, समस्थानिके. ओके,
समजता नाही की तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन सुद्धा आयोगाने विचारलेली आहेत. आता लक्षात घ्या, समस्थानिके म्हणजे काय. बघा, निसर्गातील काही मूलद्रव्यांच्या अणूचा काही मूलद्रव्याच्या अणूंचा अनुक्रमांक जो असतो ना, अनुक्रमांक हा अनुक्रमांक कसा असतो, समान असतो. ओके, निसर्गातील काही मूलद्रव्याच्या अणूंचा अनुक्रमांक, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, अनुक्रमांक कसा असतो, समान असतो. परंतु भिन्न काय असतं बघा, इथं इथं अणुवस्तुमानांक हा कसा असतो, अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो. ओके, हा तर हे जे अणु आहेत ना, असे जे अणु आहेत यांना म्हणतात समस्थानिके. आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करते मी, बघा, मूलद्रव्याच्या म्हणजे निसर्गातील काही मूलद्रव्य आहेत ज्याच्या अणूंचा अणुक्रमांक समान आहे पण त्यांचा अणुवस्तुमानांक भिन्न आहे, अशा मूलद्रव्यांना तुम्ही म्हणणार समस्थानिके. मग ही समस्थानिके जी संज्ञा आहे, बरोबर, संज्ञा म्हणण्यापेक्षा संकल्पना, याचा शोध सॉरी नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. सॉरी एक्झाम मध्ये तुम्हाला काय देतात, अनुक्रमांक भिन्न देतात, अणुवस्तुमानांक समान देतात चुकवण्यासाठी. पण आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं, जर आपल्याला समस्थानिके विचारताय तर इथं अनुक्रमांक समान असतो, अणुवस्तुमानांक भिन्न असतो. ओके, आता याची वैशिष्ट्ये आहेत का, डेफिनेटली आहेत. समस्थानिकांची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, समजून घ्या. हे सगळं कंटेंट तुम्हाला कंबाईनला उपयोगी पडणार आहे. वैशिष्ट्य बघा, एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणूंच्या केंद्रकातील, एकच मूलद्रव्य इथं मी लिहिते, एकच मूलद्रव्य आहे, बरोबर, एक मूलद्रव्य. ओके, भिन्न अणू या भिन्न अणूच्या केंद्रकातील. आता आपल्याला माहिती अणुक्रमांक म्हणजे काय असतो, प्रोटॉनची संख्या असते, बरोबर. तर प्रोटॉनची संख्या कशी असणार आहे, मग प्रोटॉनची संख्या समान असणार आहे, बरोबर, प्रोटॉनची संख्या समान. ओके, आणि मग भिन्न काय असेल, न्यूट्रॉनची संख्या भिन्न असेल. ओके, क्लियर, न्यूट्रॉनची संख्या कशी असेल, भिन्न असेल. क्लिअर, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. तर समस्थानिके बघा, जर तुम्हाला अनुक्रमांक म्हणजे काय माहित असेल तर तुम्ही म्हणणार की प्रोटॉनची संख्या समान, अणुवस्तुमानांक न्यूट्रॉन भिन्न. ओके, समस्थानिकांचा अनुक्रमांक कसा असतो, एकच असतो. बघा, समस्थानिकांचा अनुक्रमांक एकच असल्यामुळे त्याचे जे रासायनिक गुणधर्म असतात, जे रासायनिक गुणधर्म असतात ते कसे असतात, ते सुद्धा सारखेच असतात. इतके पॉइंट तुमच्या एक्झामसाठी मोर दॅन सफिशियंट आहेत. ओके, इतके पॉइंट तुमच्या एक्झामसाठी मोर दॅन सफिशियंट आहेत. क्लिअर, पुढे जाऊया. इथं तुम्हाला उदाहरणं दिलेत, उदाहरणे बघा. एक नंबरला आपण घेऊया हायड्रोजनची समस्थानिके. हायड्रोजनची समस्थानिके इथं बघा, हायड्रोजन, ड्युटेरियम आणि ट्रिटियम. ओके, हायड्रोजनची समस्थानिके हायड्रोजन
इथं एक घेणार, इथं एक घेणार, कारण आपण काय म्हणतोय अनुक्रमांक एकच आहे, बरोबर. हायड्रोजन, ड्युटेरियम, ड्युटेरियम, ओके, आणि ट्रिटियम, ट्रिटियम, हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. समस्थानिक तुम्हाला विचारली जातात, तर ही समस्थानिक लक्षात ठेवा. याला आपण स्टार करूया. हायड्रोजन, ड्युटेरियम आणि ट्रिटियम, इथं खाली तुम्हाला दिसतोय हा काय आहे, हा अनुक्रमांक आहे, आणि हा कसा आहे, समान आहे. ओके, क्लियर. याच्यानंतर तुम्हाला कार्बनची समस्थानिक पण देतात. कार्बनची समस्थानिक, कार्बनची समस्थानिक इथं आपण दोन नंबर लिहूया. कार्बन समस्थानिके, ओके, शॉर्ट मध्ये लिहिते मी. सी 16 6 आणि 14 6, हे लक्षात ठेवा. क्लिअर झालं इथपर्यंत? तर समस्थानिकांची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, समस्थानिका आपण बघितली, आता आपण बघतोय समभारी. समभारी, समभारी याला तुम्ही काय म्हणणार, याला तुम्ही म्हणणार आयसोबार. आयसोबार, आयसोटोन, आयसोबार, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारले. आता पाठीमाग काय होतं, पाठीमाग अनुक्रमांक समान होता. इथं काय आहे, ज्या मूलद्रव्याच्या अणूचा काय समान असणार आहे, इथं अणुवस्तुमानांक समान आहे. उलट करायचंय फक्त, अणुवस्तुमानांक समान आहे, पण अनुक्रमांक जो आहे तो कसा आहे, अनुक्रमांक आहे भिन्न. त्यांना तुम्ही काय म्हणणार, त्यांना तुम्ही म्हणणार समभारी किंवा आयसोबार. ओके, क्लियर. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं उदाहरण पण देते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. उदाहरणार्थ बघा, अर्गॉन, अर्गॉन आणि कॅल्शियम, कॅल्शियम याचा अणुवस्तुमानांक बघा, अणुवस्तुमानांक दोघांचा पण 40, आणि अणुअंक काय आहे, याचा 18 आहे, याचा 20 आहे. याला तुम्ही काय म्हणणार, आयसोबार असं म्हणणार. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला या सगळ्या संज्ञा समजल्या असतील. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं, इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता हे कंटेंट तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा उपयोगी पडेल, कारण का, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सीसॅटच्या पॅसेज वरती क्वेश्चन असतात, बरोबर, सीसॅटच्या पॅसेज वरती. तर तिथं तुम्हाला कधी कधी असे एक्झाम्पल सुद्धा विचारले जातात. तर पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की हे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे हे कोणी मांडलं, तर नील्स बोहर यांनी मांडली ही इलेक्ट्रॉन स्वरूपण. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, अणूच्या केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची करायची, इलेक्ट्रॉनची विभागणी, इलेक्ट्रॉनची विभागणी, याला तुम्ही काय म्हणणार, इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणणार, बरोबर, इलेक्ट्रॉन स्वरूपण. ओके, क्लियर. हा जो सिद्धांत आहे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचा, हा सिद्धांत नील्स बोहर यांनी 1913 मध्ये दिला. ओके, बघा, प्रत्येक कक्षेत असणाऱ्या, इथं मी लिहिते प्रत्येक कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची, इलेक्ट्रॉनची संख्या ही 2n² या सूत्राने काढतात. ओके, आता इथं कक्षा म्हटलंय,
तर आपण कक्षा लिहून घेऊया. कक्षा कोणकोणत्या असतात? के शेल, यल शेल, यम शेल, यन शेल. के यल यम यन. ठीक आहे, आपण काय बोललो की प्रत्येक कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याची संख्या तुम्ही या सूत्राने काढणार. आता इथं ही पहिली शेल, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. सूत्र मांडा, इथं सूत्र मांडा. दोन गुणिले यन म्हणजे शेलचा क्रमांक, एकचा वर्ग. काय येईल इथं? इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉन संख्या काय येईल? बरोबर दोनच येईल. इथं शेल कितवी आहे? दुसरी आहे. इथं किती येईल? आठ येईल. इथं दोन गुणिले तीनचा वर्ग तिसरी शेल, इथं किती येईल? अठरा येईल. इथं किती येईल? इथं येईल 32. सोपं आहे की नाही बघा. सूत्र घ्यायचं, सूत्रामध्ये ही शेल कितवी आहे त्याची संख्या मांडायची आणि इलेक्ट्रॉनची संख्या काढायची. ओके, क्लियर? तर हे एवढं सोपं आहे. याच्यानंतर आपल्याला काय अभ्यासायचं आहे? संयुजा म्हणजे काय? बघा, सायन्सचा अभ्यास तुम्ही या छोट्या छोट्या संज्ञांमधून आधी करा. संयुजा म्हणजे काय? तर संयुजा म्हणजे काय बघा, तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूला, बघा एखाद्या मूलद्रव्याचा अणू आहे, त्याला काय करायचंय? स्थिर व्हायचंय. स्थिर होण्यासाठी, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूला स्थिर होण्यासाठी, स्थिर होणं म्हणजे काय? अष्टक किंवा द्विक स्थिती. द्विक स्थिती, अष्टक किंवा द्विक स्थिती प्राप्त करायची. बरोबर, तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूला स्थिर व्हायचंय म्हणजे अष्टक किंवा द्विक स्थिती प्राप्त करायचंय. तर शेवटच्या कक्षेतील लागणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, शेवटच्या कक्षेतील लागणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणणार तुम्ही? संयुजा म्हणणार. म्हणजे शेवटच्या कक्षेत तुम्हाला अष्टक प्राप्त करायचं किंवा द्विक स्थिती प्राप्त करायचे किती इलेक्ट्रॉन लागतील त्याला तुम्ही म्हणणार संयुजा. किंवा प्रत्येक मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्याशी संयोग पावण्याच्या क्षमतेला सुद्धा संयुजा म्हणतात. पण ही वाली डेफिनेशन तुमच्यासाठी सोपी आहे. ओके, आता याची वैशिष्ट्ये बघा. वैशिष्ट्ये, संयुजाची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिला पॉइंट बघा, संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक काय आहे? गुणधर्म आहे. संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे. संयुजा ही नेहमी पूर्णांकातच लिहिली जाते. पूर्णांकातच लिहिली जाते. ठीक आहे, अणूच्या इलेक्ट्रॉन संरूपणातील बाह्यतम कक्षा जी असते ना, बाह्यतम कक्षा, त्या कक्षेला काय म्हणतात? संयुजा कक्षा म्हणतात. संयुजा कक्षा, हे सगळं नवनाथ जाधव सरांच्या पुस्तकात दिलेलं आहे. आता जो निष्क्रिय गट असतो, निष्क्रिय गट, निष्क्रिय गटातली जी मूलद्रव्य असतात त्या मूलद्रव्याच्या अणूची शेवटची संयुजा कक्षा कशी असते? स्थिर असते. बरोबर, म्हणजे त्यांनी अष्टक स्थिती प्राप्त केलेली असते. बरोबर, आणि या निष्क्रिय गटातील मूलद्रव्य इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतील का? नाही करणार. बरोबर, म्हणून त्यांची संयुजा, निष्क्रिय गटातील मूलद्रव्यांची संयुजा झिरो असते. उदाहरणार्थ निष्क्रिय गटातील मूलद्रव्ये हेलियम आहे, नियॉन आहे, बरोबर, आर्गॉन आहे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या की मॅडम हा हा पार्ट आम्हाला समजला नाही, पुन्हा एकदा तुम्ही रिपीट करा, तर आपण करूया. तर ही झाली संयुजेची संकल्पना. त्याच्यानंतर आपण बघतोय आयन म्हणजे काय. आयन, याच्यावरती पण तुम्हाला राज्यसभेला क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, आयन म्हणजे काय? बघा, मूलद्रव्य आपल्या बाह्यतम कक्षेतून,
आता बाह्यतम कक्षा ज्याला संयुज्य कक्षा म्हणतात बरोबर, तर जेव्हा मूलद्रव्य बाह्यतम कक्षेतून इलेक्ट्रॉनची देवाण घेवाण करते, जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करते तेव्हा होते आयन निर्मिती, तेव्हा काय होते आयन निर्मिती होते, लक्षात ठेवा बरं का। मूलद्रव्य आपल्या बाह्यतम कक्षेतून जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करते तेव्हा आयन निर्मिती होते। ओके, आता आयन निर्मिती झाली मग इथं तुम्हाला आयनाचे प्रकार पण बघायला मिळतात। आता इथं आपण बघूया आयनाचे प्रकार कोणकोणते प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे धन आयन। ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ऋण आयन। ठीक आहे, धन आयन बघा, रासायनिक अभिक्रियेत धातूची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती काय करते, धन आयनांची निर्मिती करते। ओके, आता इथं उदाहरण आपण घेऊया सोडियम। सोडियम धातू आहे का, आहे बरोबर, सोडियम धातू आहे। इलेक्ट्रॉन स्वरूप आहे याच 2, 8, 1। ठीक आहे, तर इथं काय होईल धातूची इलेक्ट्रॉन देण्याची जी पद्धती आहे त्याला आपण काय म्हणतो धनायन तयार करतात। ओके, क्लियर। तर सोडियम धातू असल्यामुळे काय करतो, सोडियम इलेक्ट्रॉन देतो आणि धन आयन तयार करतो। ओके, क्लियर, समजलं का। बघा इलेक्ट्रॉन देतो आणि धन आयन तयार करतो। आता ऋण आयन बघा, ऋण आयन इथं धातू येईल का, नाही येणार, अधातू येईल। अधातूंची इलेक्ट्रॉन काय असेल, घेण्याची प्रवृत्ती, बरोबर, घेण्याची प्रवृत्ती। बघा विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं आणि विद्यार्थी पुढचा भाग अभ्यासतात, विद्यार्थ्यांना आयन म्हणजे काय माहीत नसतं, ऋण आयन म्हणजे काय, धन आयन म्हणजे काय। जर तुम्ही बेसिक सगळं स्किप करताय आणि तुम्ही ऍडव्हान्स कडे जाताय तर तुम्हाला विज्ञान समजणार नाही। आता उदाहरण आपण घेऊया क्लोरिन। क्लोरिन अधातू आहे बरोबर, क्लोरिन हा अधातू आहे, संज्ञा आहे Cl, अनुक्रमांक आहे 17, इलेक्ट्रॉन स्वरूप आहे 2, 8, 7। आता ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेईल बरोबर आणि ऋण आयन तयार करेल, Cl प्लस इलेक्ट्रॉन एक घेतला, समजलं का। तर हे झालं आपलं धन आणि ऋण आयन। ओके, म्हणजे मूलद्रव्य जेव्हा आपल्या बाह्यतम कक्षेतून एकतर इलेक्ट्रॉन देतो किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेतो, जेव्हा ही देवाणघेवाण होते तेव्हा तिथं होत असते आयनांची निर्मिती, एकतर धन आयन तयार होतील एकतर ऋण आयन तयार होतील। क्लिअर, याच्यानंतर आपण बघणार अनुक्रमांक। याच्यानंतर आपण काय बघतोय, अनुक्रमांक। ठीक आहे, अनुक्रमांक इथंच आपण लिहूया लगेचच अणुवस्तुमानांक। याच्यावरती पण भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत, मानांक, अनुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक बघूया आता आपण याच्यामध्ये काय डिफरन्स आहे। बघा तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितले की अणुमधील प्रोटॉन ऑब्लिक इलेक्ट्रॉन
प्रोटॉन ऑब्लिक इलेक्ट्रॉन यांची जी संख्या असते, यांची जी संख्या असते त्याला तुम्ही काय म्हणता, अणुक्रमांक म्हणता, बरोबर, ओके। आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, प्रोटॉन व न्यूट्रॉन, व न्यूट्रॉन असं तुम्ही कंपॅरेटिव्हली अभ्यास करा। यांची जी एकूण बेरीज येते, यांची जी एकूण बेरीज येते त्याला तुम्ही म्हणणार अणुवस्तुमानांक। लक्षात आले का बघ, अणुक्रमांक हा मूलद्रव्याच्या संज्ञेच्या कुठं लिहितात, पायथ्याशी लिहितात, पायथ्याशी लिहितात। उदाहरणार्थ बघा, इथे तुम्हाला हायड्रोजन म्हटलं आपण, बरोबर, हायड्रोजन किंवा सोडियम घ्या, सोडियम, सोडियम 11, बरोबर 11, याच्यामध्ये प्रोटॉन किती येणार, प्रोटॉन 11, इलेक्ट्रॉन 11, क्लियर। आता इकडे बघा, मूलद्रव्यांचा अनुक्रमांक कसा असतो, पूर्णांकात असतो, हे पण लक्षात ठेवा, पूर्णांकात असतो, हे अनुक्रमांकाचं वैशिष्ट्य आहे। अणुवस्तुमानांक सुद्धा नेहमी पूर्णांकातच लिहितात, बरोबर, अणुवस्तुमानांक सुद्धा नेहमी पूर्णांकातच लिहितात, ओके, क्लियर, समजलं, कुणाला काही अडचण इथपर्यंत। चला, तर हे झाले आपले अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक, फक्त प्रोटॉन ऑब्लिक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इतकंच आपल्याला शिवाय लक्षात ठेवायचंय। याच्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला, सर्वात मोठा पॉइंट आहे रासायनिक, रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया समजून घ्या, खूप महत्वाचं आहे। कंबाईनला पण याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहे। बघा, पदार्थ तुम्ही घेतला, एखादा पदार्थ आहे, एखादा पदार्थ आहे, त्या पदार्थात बदल होतात, बरोबर, हे जे बदल होतात हे दोन प्रकारचे बदल असतात, एक असतो भौतिक बदल, एक असतो रासायनिक बदल, एक असतो रासायनिक बदल, बरोबर, भौतिक बदल आणि रासायनिक बदल। आता तुम्हाला भौतिक बदलावरती, रासायनिक बदलावरती आयोगाने याच्या आधी पण क्वेश्चन विचारलेले आहे। आता आपण घेऊया भौतिक बदल, भौतिक बदल पदार्थामध्ये, इथं आपण देऊया बदल होतोय दोन प्रकारे होतोय। समजा भौतिक बदल होतोय, जेव्हा भौतिक बदल होतात तेव्हा फक्त भौतिक गुणधर्म बदलतात, नवा पदार्थ इथं तयार होत नाही, नवा पदार्थ तयार होत नाही। याच्या उलट इकडे काय होईल रासायनिक मध्ये, इथं नवा पदार्थ तयार होतो, नवा पदार्थ तयार होतो, ठीक आहे, ओके। इथं बघा, मूळ पदार्थ, मूळ पदार्थ जो आहे सहजासहजी, सहजासहजी परत मिळविता येतो, इथे येईल का, मिळवता येत नाही, मूळ पदार्थ पुन्हा सहजासहजी मिळवता येत नाही, ठीक आहे। इथं फक्त भौतिक गुणधर्म बदलतात, इथं बघा, इथं रासायनिक गुणधर्म बदलतात हे सांगायची काही गरज तुम्हाला नाही। आता एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ, कारण उदाहरणावरतीच तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता, तुम्हाला क्वेश्चन विचारला होता याच्यावरती रासायनिक बदलावरती, लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे, लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर संयुगाची निर्मिती, आयोगाने तर सोपं विचारलं होतं, संयुगाची निर्मिती। त्याच्यानंतर दुधाचे दही होणे, दुधाचे दही होणे, हे सगळे रासायनिक बदल आहेत, कारण का, एकदा का हा बदल झाला, नवा पदार्थ तयार होतो, जुना, आता लोखंड गंजलंय, तुम्ही पहिल्यासारखं लोखंड पुन्हा करू शकता का, नाही, तर हा झाला रासायनिक बदल। भौतिक बदल बघा,
मीठ पाण्यात विरघळले. पुन्हा पाण्याची बाब झाली तर मीठ पहिल्यासारखं होतं बरोबर. त्याच्यानंतर पाण्याचं बर्फात रूपांतर होणं, बर्फ वितळला पुन्हा पाणी तयार होतं, तर हे मूळ पदार्थ परत मिळवता येतात. तर हा झाला भौतिक बदल, हा झाला रासायनिक बदल, आणि याच्यावरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण बघणार आहोत अभिक्रियाकारक म्हणजे काय. काय बघणार आहोत आपण? अभिक्रियाकारक. याच्याशीच रिलेटेड आपण अभ्यासतोय अभिक्रियाकारक. अभिक्रियाकारक म्हणजे काय बघूया आपण. बघा, रासायनिक प्रक्रियेत, आता आपण रासायनिक प्रक्रिया बघितली, भौतिक बदल बघितला, रासायनिक बदल बघ. रासायनिक प्रक्रियेत ज्या पदार्थामध्ये बदल घडून येतो, बघा, रासायनिक प्रक्रियेत ज्या पदार्थांमध्ये बदल घडून येतो, बदल घडून येतो त्यास काय म्हणतात? त्यास म्हणतात अभिक्रियाकारक. ओके, क्लियर. दुसरी एक संज्ञा इथे लगेच तुम्हाला अभ्यासावी लागते, ती म्हणजे उत्पादित. उत्पादित उत्पादित म्हणजे काय? बघा, रासायनिक बदलामध्ये अभिक्रियाकारकापासून, बघा आता अभिक्रियाकारक म्हणजे काय तुम्ही बघितले, तर या अभिक्रियाकारकापासून जो नवीन पदार्थ तयार होतो, जो नवीन पदार्थ तयार होतोय त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला तुम्ही उत्पादित म्हणणार बरोबर. एन ए प्लस सी एल इथं तयार झाला एन ए सी एल. क्लिअर. एन ए प्लस सी एल हे काय आहे? हे आहे अभिक्रियाकारक. हे काय आहे? उत्पादित. ठीक आहे, आणि या अभिक्रियाकारकांचं उत्पादितामध्ये जे रूपांतर होतं त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला तुम्ही म्हणणार रासायनिक अभिक्रिया. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होतंय याला तुम्ही काय म्हणणार? रासायनिक अभिक्रिया असं म्हणणार. ठीक आहे, ओके, क्लियर. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण द्रव्य अक्षयतेचा नियम बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण उष्मा रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ज्या कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन आलाय की रासायनिक अभिक्रियेचे वेगानुसार प्रकार, हे आपल्याला त्याच्यानंतर बघायचं आहे. बघा, केमिस्ट्री खूप सोपं आहे, फक्त तुम्ही काय करा, तुम्ही या ज्या सगळ्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट लक्ष देऊन ऐका, आणि फक्त एक काम तुम्ही करू शकता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा, जेणेकरून कंबाईंड पूर्वपरीक्षेला विद्यार्थ्यांना विज्ञानाचे मार्क मिळाले पाहिजेत. लेक्चर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जाते.